गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिलांचा मोर्चा। आज परभणी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाने केलेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आले। बी रघुनाथ सभागृहापासून खांद्यावर गॅसचे सिलेंडर घेऊन पायी पायी चालत या महिलांनी मोर्चा काढला आणि नंतर पुतळा परिसरात मेन रोडवर चूल पेटवून त्यावर भाकरी थापून मिरचीचा ठेचा बनवण्यात आला। यावेळी या महिलांनी नहीं चाहिए अच्छे दिन लौटा दो बुरे दिन, मोदी सरकार हाय हाय, सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है, अशा केंद्र शासन आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या। यावेळी नंदा राठोड, रेखा आवटे, संगीता कडेकर, मैमुनाबी शेख, संगीता भास्कर, रुबीना शेख, आशाताई कांबळे, मालाबाई खंदारे, परवीन बी शेख, चांद, चंद्रकला शिरसे, लताबाई कंठाळे, शांताबाई रणवीर, कलावती आठवले, गवळण मोरे, जनाबाई वैरागड, आशाबाई कुटील, इंदुबाई परदेशी, लक्ष्मी शिरसे यांनी हे आंदोलन यशस्वी केले असून आंदोलनानंतर नवामोंढा पोलिसांच्या वतीने या महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आज आम्ही राज्यभरात आंदोलन घेतलेलं आहे आणि सर्वसाधारण गॅसचे भाव वाढल्यामुळे सर्वसाधारण माणसं परेशान आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये गॅस 90 ते 300 रुपयापर्यंत घेत, त्यावेळेस भाजप सरकारांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले होते, पण आज 700-720 रुपये 750 जवळ आज गॅसचे भाव गेलेले आहे। आज का झोपा घेत आहेत का? आज कोरोना महामारी या बिमारीनं आज सगळं देश परेशान आहे आणि अशा संकटामध्ये आज गॅसचे भाव वाढलेले आहे, महागाई वाढलेली आहे, त्याच्यामुळे आज लोक परेशान आहे। सबसिडीसुद्धा जमा होईना झाले, यामुळे आम्ही मोदीजी नाही चाहिए हमें अच्छे दिन लौटा दो हमारे बुरे दिन, मोदी सरकारचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही